हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी लाभपंचमीबद्दल माहिती सांगणार आहे. आज म्हणजेच 9 नोव्हेंबरला लाभपंचमी आहे आणि या दिवशी पूजा वगैरे करण्याचे खूप महत्त्व आहे. ज्यांना दीपावळीमध्ये लक्ष्मीपूजन काही कारणामुळे करणे जमले नसेल किंवा अडचण आली असेल, त्यांनी या दिवशी लक्ष्मीपूजन अवश्य करावे. लाभपंचमी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला असे म्हटले जाते. याला सौभाग्य पंचमी असेही म्हणतात. या दिवशी सर्व इच्छा ज्यांना पूर्ण करून घ्यायच्या आहेत त्यांनी हे व्रत जरूर करावे. या दिवशी विशेषतः भगवान महादेवाची पण पूजा फलदायी असते. लाभपंचमीच्या दिवशी भगवान महादेवाची पूजा केल्यामुळे परिवारात सुख शांती राहते आणि सगळ्या कष्टापासून मुक्ती मिळते. लाभपंचमी विशेषतः गुजरातमध्ये साजरी केली जाते. या पंचमीला ज्ञानपंचमी असेही म्हणतात. कुठला नवीन बिझनेस चालू करायचा असेल किंवा एखादा बंद पडलेला बिझनेस डबल चालू करायचा असेल तर या हा दिवशीचा मुहूर्त खूप चांगला असतो. आणि बिझनेसच्या दृष्टीने या दिवशी जर चालू केले तर फायनान्शियली वगैरे बिझनेसमध्ये खूप बरकत राहते. या दिवशी भगवान शिवाची पार्वतीसह पूजा करावी, गणपती बाप्पांची, तसेच लक्ष्मी आणि सरस्वती मातेचीही पूजा करण्याचे विधान आहे. या दिवशी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यावे, यानंतर शुभ मुहूर्तामध्ये पूजा करावी. श्री गणेशाचे रूप म्हणून तुम्ही सुपारीही विराजित करू शकता. चंदन, सिंदूर, अक्षदा, फुले, दुर्वा वापरून गणेशाची पूजा करावी आणि महादेवाला भस्म, बेल असेल तर धोत्र्याचे फूल आणि पांढरे फूल अर्पण करावे. गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि भगवान महादेवाला तुम्ही कोणत्याही पांढऱ्या पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकता. या दिवशी माता लक्ष्मीचीही विधिवत पूजा केल्यामुळे सगळ्या कामनांची पूर्ती होते. आणि या दिवशी व्रत, उपवास वगैरे पण केला जातो. असे केल्यामुळे परिवारामध्ये सुख शांती राहते, सगळ्या कष्टापासून मुक्ती मिळते. लाभपंचमी हा दिवस व्यापारामध्ये उन्नती करण्यासाठी खूपच शुभ मानला गेला आहे. तर आता आपण पाहणार आहोत लाभपंचमीच्या व्रताचा शुभ मुहूर्त काय आहे. तर 9 नोव्हेंबर दिवशी हे व्रत आहे. पंचमी तिथी 8 नोव्हेंबरला दुपारी 1:16 चालू होत आहे आणि 9 नोव्हेंबरला सकाळी 10:35 आहे. आणि लाभपंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 9 नोव्हेंबरला सकाळी 6:39 ते 10:16 असेल. या दिवशी विवाहित महिलांनी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा अवश्य केली पाहिजे. यामुळे सौभाग्याची प्राप्ती होते. तसेच या दिवशी आपल्या सामर्थ्यानुसार दान करावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.